दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सध्या देशासह राज्यात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे। राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे। त्यासाठी सर्वाधिक लक्षणीय ठरलेल्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार डॉ भारती पवार व हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। याविषयी दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। पण बघाल तर पूर्ण रस्ता गर्दीने फुललाय, लोकांचा उत्साह, जय श्रीरामचे नारे लागत आहेत, फिर एक बार मोदी सरकारचे नारे लागत आहेत और अब की बार 400 पार या आवाजाने आजचा हा परिसर धुमधुमलाय। मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमच्या जिल्ह्यात आज येत आहेत, लोक त्यांची वाट बघतायत, लोकांना त्यांना बघायचं आहे, लोकांना त्यांना ऐकायचं आहे आणि नक्कीच या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जे चांगले निर्णय घेतले त्यावर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आज हीच विनंती करतो की हीच देशाची ताकद आपण अशीच पुढे घेऊन जाऊ, देशाच्या विकासाला प्राधान्य देऊ, देशाच्या सुरक्षेला। ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या परत एकदा पंतप्रधान पदासाठीची आहे आणि लोकांनी ठरवलंय, जनतेचा विश्वास परत एक। हे बघा, आम्ही नेहमीच कांदा प्रश्नावर काम करत आहोत। गेल्या 5 वर्षापासून कांदा प्रश्न सातत्याने आम्ही सोडवलेला आहे। माझ्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी मदत केली आहे, मार्गदर्शन दिले। मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर ज्यांनी काम केलं नाही, जे 60 वर्ष शांत राहिले, ज्यांनी त्यांच्या काळात निर्यातबंदी केली, आज मात्र ते विचारत आहेत कांदा प्रश्न। आम्ही पर्याय आणले, अनुदान दिलं, आम्ही मदत केली, गारपीट असेल कांदा प्रश्नावर आम्ही मार्ग काढले, अनुदानाचा विषय असेल तो सुद्धा दिला। मला असं वाटतं की आमच्या सरकारने काम केलंय, लोकांचा विश्वास आहे आणि कायम स्वरूपी आम्हाला याच्यावर तोडगा हवाय, आम्हाला याच्यातनं मार्ग हवाय आणि तो मार्ग देणार मोदी सरकार, आमचं राज्य सरकार, आमचं केंद्र सरकार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेला हा विश्वास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून झडती केली जात आहे। नरेंद्र मोदीचे विचार ऐकण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील नागरिक मोठ्या संख्येने येत आहे, त्यामुळे आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।